बाबांनी लवकर घरी बोलवले का? दाताचं ते मत्स्य परिवर्तन करायचंय ना. काय विवस्वांच्या समोर सतत प्रेमळ जोडप्यांची उदाहरणं ठेवायची. आता तुझ्या मैत्रिणीची मुलगी घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे. तुझी ती मैत्रीण नीलम, ती लग्नाआधी प्रेग्नेंट झाली. या बाजारात किमान एक तरी प्रेमळ जोडपं असेल ना. ही आमची मुलगी सारिका लक्ष्मण गोरे आणि हा आमचा मुलगा विवस्वान काळे. डॉक्टर आहे. ए बघते शिवचा डॉक्टर आहे. मी सुरू केलीये ब्रँड मीरा नावाची संस्था, सगळ्या प्राण्यांना माणसांच्या विरळ्यापासून वाचवणारी. तुला क्रौर्यापासून असं म्हणायचं का? फ्युचर मिसेस धनकवडी आहे. कॅटवॉक, कॅटवॉकची प्रॅक्टिस करते. हत्तीचा त्यासारखा वाटला. हत्तीच्या स्वागत आहे तुमचं वृषालीज रेसिपीज मध्ये. सगळं अगदीच उष्ट दिसतंय. मीरा तुला चविष्ट म्हणायचं आहे ना? अरे मागच्या वेळी मी खाल्लं होतं, पुढचे 3 दिवस मी निळ्या उलट्या करत होतो. हे सोन्या, काय तुला आयुष्यात व्हायचंय? या सोन्याला तुमचा जावई व्हायचंय. कर्मधारेची टाळ कुठे? हे बघ, तुझंही वय वाढत चाललंय आता आणि चांगल्या मुलींची कमतरता आहे रे. रस्त्यातून जाताना एकही बरी मुलगी दिसत नाही. काही काही गोष्टी या वेळच्या वेळी झाल्याच पाहिजेत. वयानुसार काही गोष्टी काही आवडी निवडी बदलतात. अगं बाई ग, हळू. मी आणि विवाह एकत्र चाललोय यंदा. आपलाच फटाका फुसका निघालाय. म्हणजे माझा सख्खा भाऊ. हो, तुम्हाला ह्याच्यातली काहीही अक्कल नाही. सगळे जण बावळ टाकतो. अरे तू स्वतःच्या शरीरावरचा ताबा सुटण्यासारखं का करतोय? त्याला लाज वाटून तो झाला. त्याला लाज वाटून तू झाला काय ग? खजील. खजील आपण झालोय तसे. एका काळेचे मणी.